शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात यावा, त्याच्यात कुठली अडवणूक होऊ नये याच्यासाठी किसान कनेक्ट ही योजना सरकारनं आणली. ही योजना आणल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार आहे आणि या सगळ्याचा नेमका किती व्यवहार होणार आहे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं किसान कनेक्टच्या माध्यमातून उपयोग होऊ शकतो याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. शेतातला ताजा भाजीपाला आणि फळं गोळा करून बॉक्समध्ये भरली जात आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हायजीनला प्राधान्य देण्यात आलंय. कोरोनाच्या काळात सगळी काळजी घेऊन हा ताजा माल आकर्षक पॅकिंगमध्ये ग्राहकांच्या घरापर्यंत आणि माफक दरात पोहोचवला जातोय. अडते दलाल नसल्यानं मालाची किंमतही वाढत नाही आणि या संकल्पनेचंच नाव आहे किसान कनेक्ट. मुंबईत टोमॅटोचा भाव 80 रुपये किलो असल्याचं कळल्यानंतर शेतकऱ्यांना धक्काच बसला, त्यामुळे त्यांनी एकत्र येऊनच कामाला सुरुवात केली. किसान कनेक्ट ही संकल्पना अशी उदयाला आली, अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे शेतीचा बाजारभाव एकदम पडलेला होता आणि सहजच मुंबईला मित्राबरोबर फोन करताना फोनवरती बोलणं झाल्यानंतर असं लक्षात आलं की तिथे टोमॅटो 80 रुपये किलोने विकत होते आणि आमचे टोमॅटो 8 रुपयाने सुद्धा कोण विचारत नव्हते. मग त्याला रिक्वेस्ट केली की मी येऊ का तुझ्या बिल्डिंगमध्ये आणि तुला देशील का आम्हाला जागा. तो बोलला हा हा ये, इथे भाजीच भेटत नाही आहे, तू आला तर बरंच होईल. तर तशी पहिली गाडी मुंबईत आली आणि त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स आला आम्हाला की मग आम्ही ठरवलं की तसंच करावं. आम्ही समविचारी तरुणांनी एकत्र येत किसान कनेक्ट नावाची फार्म प्रोड्युसर कंपनी इस्टॅब्लिश केली. यातूनच आम्ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू लागलो. ताजा व फ्रेश भाजीपाला व फळं आम्ही थेट ग्राहकांपर्यंत सुरक्षितपणे काळजी घेत पोहोचू लागलो, यामुळेच आम्हालाही 2 पैसे मिळू लागले. किसान कनेक्ट मधून खरेदी केलेल्या मालात आणि इतर ठिकाणांहून मागवलेला माल यात फरक असल्याचं ग्राहकांनी सांगितलं. ह्याचे दर त्या तुलनेत खूप कमी आहेत आणि भाज्यांची क्वालिटी जी आहे ती खूप छान आहे आणि ताज्या आहेत. फळं पण खूप छान आहेत. त्यांचं म्हणजे आपण म्हणतो इथून घेतलेल्या फळांमध्ये रस किंवा काही ते कमी वाटतं आपल्याला, तसं ते नाही, ते खूप छान आहेत आणि खायला खूप फ्रेश अशा वाटतात, जसं आपल्याला इथे जाणवत नाही म्हणजे इथल्या भाज्या खाऊन. म्हणजे आता मला त्या भाज्या खाल्ल्याच्या नंतर मी कम्पेअर करू शकते. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे आणि मला खूप फ्रेश अशा फळं आणि भाज्या मिळालेल्या आहेत आणि ते सुद्धा डायरेक्ट आपल्या शेतकरी बांधवांकडनं घरपोच मिळाल्या आहेत, म्हणून मला खूप आनंद होतोय. आणि माझ्या बजेटमध्येही होतं, फार महागही नाही आहेत, आपल्या बजेटमध्ये येतील अशा या भाज्या आहेत, ज्या आपल्याला हव्या आहेत त्या सुद्धा मिळू शकतात. पत्र्याच्या एका शेडमध्ये सुरू झालेल्या किसान कनेक्टमध्ये आता 480 शेतकरी जोडले गेलेत. अहमदनगरमधल्या केंद्रात भाजी आणि फळांचं पॅकिंग करून 24 तासांच्या आत ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं. मुंबईत दिवसाला 600 तर पुण्यात 400 ऑर्डर्स दररोज पूर्ण केल्या जातात. कठीण काळातही थोडी हिंमत दाखवली तर संधीचं सोनं कसं करता येतं हे दाखवून दिलं या 11 जणांनी. या 11 जणांच्या जिद्दीमुळं आता 480 जणांचा हा एवढा मोठा व्यापार आता उभा राहिलाय आणि त्यामुळे या खरं तर छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष होऊ पाहत आहे. 100 दिवसात 3 कोटींचा टर्नओव्हर पार केला या कंपनीनं. शेतकरी आणि ग्राहक यांच्यापर्यंत अशा पद्धतीनं थेट भाजीपाला पोहोचवणं गरजेचं आहे. यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही कनेक्ट वाढून फायदाही वाढेल. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, News 18 लोकमत, मुंबई. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचा हा जो कनेक्ट आहे तो दोघांच्याही खिशाची काळजी घेणार आहे. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.